शेकडो आदिवासी शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन मारहाण करून स्वतःच्या नावे करून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यात घडलाय. दरम्यान सरपंचांपासून पोलीस प्रशासनासह तहसीलदार यांचे देखील या जमीन लुटणाऱ्यांना अभय दिसतंय. शेतकरी गेले अनेक वर्ष न्यायासाठी दाद मागतायत, परंतु येथील शेतकऱ्यांना धमकावणाऱ्या गावगुंडांना घाबरून येथील स्थानिक प्रसार माध्यमं ते प्रशासन अधिकारी या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत नसल्यानं त्यांच्यासाठी देवदूत म्हणून सामाजिक कार्यकर्ते दीपक सपके धावून आलेत. देशात स्वातंत्र्याची 75 वर्ष ओलांडली आहेत. देशात याचं जल्लोषात स्वागत देखील झालं, परंतु आजही शेतकऱ्यांना धमकावण्याचा, त्यांना मारहाण करून त्यांच्या जमिनी हिसकावून घेण्याचा प्रकार याच महापुरुषांच्या महाराष्ट्रात घडतोय हे दुर्दैव म्हणावं लागेल. इंग्रजांनी भारतीयांवर असाच अत्याचार केला, शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्या, तोच प्रकार या महाराष्ट्रात आजही घडतोय. ही घटना आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भावली खुर्द ग्रामपंचायत, गव्हांड गुरुंगवाडी ग्रामपंचायत, जामुंडा ग्रामपंचायत, चिंचलेख खैरे ग्रामपंचायत तसंच आवळखेड ग्रामपंचायतीमधील. येथील ग्रामपंचायत हद्दीतील शेकडो आदिवासी शेतकऱ्यांची येथील काही गावगुंड प्रवृत्तीच्या लोकांनी बळजबरी सया आणि अंगठे घेऊन जमीन लाटली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. समृद्धी महामार्गाला जोडून हजारो एकर जमीन या शेतकऱ्यांच्या असून परिसरात मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे धरण देखील आहे, त्यामुळे येथील शेतजमिनीला सोन्याचा भाव आहे. येथील शेतकऱ्यांच्या जमिनी या धनदांडग्यांनी प्रशासनाला हाताशी धरून लुटण्याचा प्रयत्न केलाय. शेतकऱ्यांना भेटेल तिथे धमकावून घरात घुसून मारहाण करून तसंच पर्यायी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या आहेत, तर काही शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करून त्यांना पैसे देखील मिळाले नाहीत असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. शेकडो आदिवासी शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन लुटून करोडो रुपये कमवण्याचा प्रयत्न येथे केल्याचं दिसतोय. धक्कादायक बाब म्हणजे या शेतकऱ्यांचा प्रश्न देखील विधानसभेच्या अधिवेशनात मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला, परंतु अद्याप येथे प्रशासनच पोहोचलेलं नसल्यानं ठाणे जिल्ह्यातील समाजसेवक दीपक सपके हे आपल्या संपूर्ण समर्थकांसह शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचलेत. नेमकं काय आहे प्रकरण हे आमचे प्रतिनिधी अजय गायकवाड यांनी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधलाय, त्यातून पाहूयात. नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो. मी आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी या तालुक्यामध्ये. सध्या भाळकीचे शेतकरी असतील किंवा आणखी 5-6 ग्रामपंचायतमधील येथील शेतकरी सध्या रस्त्यावर उतरलेत. एक प्रश्न एकच आहे की आम्ही भूमिहीन झालोय आणि त्या अनुषंगाने येथे शेतकरी न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरलेत. माझ्यासोबत शेतकरी आहेत मागे, मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे नेमकी काय परिस्थिती आहे. ताई, तुम्ही इथं एवढे सर्व शेतकरी एकत्र जमलेत, काय कारण काय नेमकं? इले शेतकरी काय एकत्र जमलेले बाबा, काही शेतकरी अक्षरशः भूमिहीन झालेले आहेत, काही शेतकऱ्यांचे म्हणजे बळजबरी जमीन लाटलेली आहे आणि कोणी म्हणजे ह्या गोष्टीला वाचा फोडलेलीच नव्हती. आज दीपक भाऊंमुळे ह्या गोष्टीला वाचा कुठे तरी फुटली आणि त्यांच्या नावानी आणि त्यांची काम ऐकून म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे त्या दृष्टीने आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीमागे उभे राहिलेलो आहे आणि आम्हाला ते न्याय देतील अशी मी अपेक्षा ठेवते. आणि खूप भयानक परिस्थिती इगतपुरी तालुका जर धरला तरी डॅम आहे, डॅममुळे आणि भावली गाव आहे ना, तर ते पर्यटन स्थळ निवडल्यापासून ना तर खूपच बेकारी झालेली आहे. कारण जी जमीन होती आदिवाशांची ती डॅम मध्ये गेली, राहिलेली शिल्लक जमीन ते पर्यटन स्थळ निवडलं गेलं, त्याच्यामुळे तीळ इतकं व्हॅल्युएशन आलं ना, तर अक्षरशः म्हणजे सर्व आमच्या आदिवासी समाजाला भूमिहीन होण्याची वेळ आली. आणि राहिलेले तर आमचे फक्त राहते घर ते पण आम्ही भूमिहीन झालो, ते आम्हाला राहण्यासाठी घरं दिलेली, जागा दिलेली आहे, तर त्या जागेवरती पण इतर लोकांचा कब्जा होऊ राहिलेला आहे. घरं आमचे आहेत पण तीळ नाव दुसऱ्यांच्या लागले गेले. तुमचं नाव आहे का? सातबारा नावावरती हो, पिढीन पिढी आजोबांपासून पंजोबांपासून ती पिढीन पिढी जागा आमच्या नावावरती आहे, पण ते आता काय झालं का ते कोणी
शेतकरी आमचे म्हणजे पिनर असतात, त्यांचे कोणाचे एक जणाचे सही अंगठे घेतात आणि ते सही अंगठे घेऊन ते कधी खरेदी होतात हे बी माहिती नसतात. कारण आमच्या आजोबा पंजोबा शिकलेले नव्हते. आताची पिढी कुठेतरी आमची शिकली तेव्हा आताची कुठेतरी पोरा वाचू राहिले का उतार आहे. किती वर्ष झाली याला? याला आता 4-5 वर्षापासून तर खूपच भयानक परिस्थिती. 5 वर्षामध्ये आपण एकदा तरी प्रशासनाच्या विरोधात किंवा प्रशासनाकडे आम्ही मागायला गेलो ना साहेब, तर काही लोकांचे ऐपत नाहीये कोर्टात केसी दाखल करायला. आणि कोर्टात पिढीन पिढी आम्ही असे आमच्या आजोबांपासून ऐकत होतो का कोर्टाची पायरी चढायची नाही. कारण का कधी खूप भयानक आहे. कारण तेवढा पैसा लागतो, वेळ पण जातो, कितीतरी वर्ष जातात पण आम्हाला काही न्याय भेटतच नाही. आदिवासींना कोणत्याही बाबतीत कुठे न्याय दिलेला जात नाही. आणि आताचा विषय असा आहे का पोलीस स्टेशन मध्ये आम्ही जर आमच्यावरती काही दबाव आला शेतकऱ्यांवरती तर पोलीस स्टेशन मध्ये आम्ही जर अर्ज द्यायला गेलो एनसी नोंदाय गेले तर तिथे काय आमची एनसी घेतल्या जात नाही, किंवा घेतली तर त्याच्यावरती त्याचा पाठपुरावा आम्ही केला तरी आम्हाला कोणी त्याचं उत्तर देत नाही. आम्ही तहसीलदारांकडे काही लोकांनी तक्रारी केलेल्या आहे त्याला पण न्याय भेटलेला नाही. आम्ही कलेक्टर ऑफिसला केलं, कलेक्टर कडनं पण आम्हाला काही न्याय भेटलेला नाही. आम्ही नाशिकला जिल्हा पोलीस डिपार्टमेंटला अर्ज केलेले आहे त्याचा अजूनपर्यंत आम्हाला काही उत्तर आलेलं नाही. मग आम्ही न्याय कुठे मागायचा? प्रशासनाकडे न्याय मागितलं तर डिपार्टमेंट कुठलंही आम्हाला सहकार्य करत नाही. आणि प्रतिनिधी तर कोणी काहीच गरज नाही प्रतिनिधीला. प्रतिनिधी हा आम्ही आदिवासी भागातून निवडून देतो. आमचे विषय कुठं विधानसभेत मांडायसाठी आम्हाला आमच्या तळागाळातल्या गोष्टी फक्त आमचा प्रतिनिधीच तिथे मांडू शकतो आणि तोच आम्हाला न्याय देऊ शकतो. पण आज असा एकही कुठलाही नेता आणि कुठलाही प्रतिनिधी आम्हाला आदिवासी समाजाला न्याय देत नाही. फक्त त्यांना त्यांच्या खुर्च्या गाडी घोडे हेच पाहिजे त्यांना. त्यांच्या फक्त त्यांची पिढी कशी भविष्यात पुढे कशी जाईल याचाच विचार करतात पण आदिवासी समाजाचा विचारच केला नाही. तर ह्या होत्या ताई की त्यांची शेती आहे इथे. ते म्हणतात आम्ही पिढ्यानपिढे करतो. आणखी शेतकरी इथे मला तुमची शेती आहे का? इथे शेती आहे पण मग ते काय आपल्याला हे लोक शेती करून देत नाही. शेती करायला गेल्याच्या नंतर मारू लागतात. तू म्हणतो इथे थांबू नको म्हणजे इथे तुझं काही नाही. मी घर बांधलेलं आहे तिथे मालकीत. नवऱ्या बायकोला आमच्या परिवाराला येऊन त्यांनी हाणमार केला माझे मालकीत. मग ते बोलतात आता तू राहूच नको तिथे. ते नसताना त्याने ते 52 मारलेलं आहे जमीन जागेवर. शेत लागवड करता तुम्ही? किती वर्ष झाली लागवड करताय? माझी पिढी पिढी गेली सर माझी. दादा तुमची शेती आहे का इथे? हा दादा आमची शेती होती. माझ्या वडिलांना आधीपासून दिसत नव्हता त्याला फसवून नेऊन. हा त्याला दिसत नसल्यामुळे आणि त्याच्यानंतर आल्यानंतर आमचे ते झाल्याच्या नंतर अंगठे बिंगठे गेले होते वडिलाचा फसवून त्याला दिसत नव्हता आंधळ होता ना. आणि त्याच्यानंतर मग माझा घर डायरेक्ट तोडाय आले. जेसीबी घेऊन माझा संसार पण काढून नाही दिला. धान्य पण काढून नाही दिले माझ्या घरातून. जे परसेंट नारायण कडून कोण घेणार आहे? आदिवासी समाजाचे नाही ते जनरेला सर ते परसेंट. हा जनरेल आदिवासी जागा. आदिवासी जागा पिढी पिढी आमच्या आजोबा पंजोबा करीत आलं तिथे. मी आता भूमिहीन केलाय. मला आम्हाला असं यायचे घरी. घरी येऊन एकेकाला भावाला बहिणीला न्यायचे. सही अंगठा बिना जबरीनं घ्यायचे. आम्हाला असं धमकी काही देऊन असे आम्हाला भीती द्यायची. आम्ही असं करून तसं करून आम्हाला सही अंगठे वगैरे द्या नाही तर मग तुम्हाला आम्ही इथं सापडून तिथं सापडून आम्ही तुम्हाला असं करून तसं करून आम्हाला बिना जबरीनं असं केलं. आमची आखी जमीन त्यांनी भूमी करून घेतलेली. काहीच आता जागा शिल्लक ठेवली नाही. आजोबा दादा तुझी जमीन आहे का? जागा आहे का? तुझी पण जागा बळकावली 16 एकर. 16 एकर तुझी दादा आहे ना? किती एकर माझे ना स्वतःच आहे ना गावठ नाही म्हणजे ना मालकी माझी माझी घरात आहे ना माझ्या जागेत आहे ना माझे पूर्ण आहे ना 48 कुटुंब आहे त्याच्यात माझ्या मालकीत. तीन आहे नंबर कोण आहे ना दादागिरी करून आहे ना अख्खं. आता तुम्ही कुठं राहता सध्या? स्वतः आहे ना मालकीत राहतो. राहतात तिथे काय पण नाही ना. ते काय बोलतात तुमचे घर आहे ना उठवा. आता अख सोड आजोबा आहे ना वारलं ना मग ते ना एकाचे नाव केलं मी. काय बोलता मावशी काय बोलता तुम्ही? मला एक आईवरून बांधतात इथून जात मोड जात मोड. माझी पोर अर्ज रस्त्याला मारल्या त्यांनी मारली. हा तिघ जण मारले. पोलीस स्टेशनला दिले होते कंप्लेंट दिली होती? दिली. का नाही दिली? मग येणूच नाही नोंदवलं. येणूच नोंदवतच नाही. कोणी घेतच नाही. घेतच नाही डायरेक्ट घेतच नाही. घेतच नाही ते. काय तुझं काय? माझी पूर्ण 24 एकर जागा त्यांनी पसरून घेतली. हा तर मग कामाला जायचो रस्त्याला
त्या अडवल्या, त्यांनी गाडीत भरून याला मारायची धमकी दिली. काय कशा संदर्भात? जागा जमीन त्यांनी डायरेक्ट मारायला सुरुवात केली. गाडीत भरून नेलं होता. तू सांग केस मांगार घेणं तर सांग, तुझ्या कसारे घाटात नेऊन फेकून दे. कोणी घेतले? वर्षिंग कडू, पोपट बागडे, नंदू कडू, जगन बागडे यांनी घेतली. आणि मग माझं मारहाण करायचे मग लागले. आणि त्यांच्या दाखामुळे 8 महिने उन्हाळा लपलो होतो जाऊन, लोकांच्या गावाला डोळ खांबलो होतो. ओके, तर मग पूर्ण जागा त्यांनी बळकावून घेतली. जागे संदर्भात कुठे सही किंवा काय तुमचे घेतले का? सही घेतले, दादागिरी करून हाणमार करून त्यांनी घेतले. पूर्ण भूनिहीन करून टाकलाय माझ्याला. आता जागाच नाही, जागाच नाही ठेवला, डायरेक्ट गुन्हा केलाय. सगळ्यांची जागा तेवढी, सगळ्यांची जागा तशीच गेली. हो, सगळ्यांची माझी नाही. शंकर दिली, ती शंकर करेल बाई. 30 एकर जागा आहे. 30 एकर नाही, 30 एकर त्यांनी करेल. असं येतना लोकांनी काम चाललंय. म्हणजे सध्या काम चाललंय, काम चालू आहे. आता शेती लागवड केली की नाही? आता केली आहे. भात शेती केली. तिथं बोलले ना, आडकाठी नाही केली ना शेती लागवड करा सध्या? फक्त सांगितलं की जागा खाली करा. आता जागा खाली करा. असं किती वर्ष झाली? 4-5 वर्ष झाली. यंदाच गाय उचलून देत परमात देऊन. काही तुमचं काय जागा तेवढीच आहे का? तुमची पण जागा गेली का? हा सर, आमची पण. तुमची पण? हो, आमच्या जागे 4 एकर जागा आहे. आमच्या 4 एकर जागा आहे. वडिलांचं मोठे भाऊ नाव होते, त्याचं नाव होते. ते भाऊ त्याचं ऐकलं त्या बिल्डरने. आमचे पूर्ण काय करणार बिल्डर इथे एवढ्या जागा घेऊन काय करणार आहे? पूर्ण जागा दिलाय. हा काय चाललंय? कब्जा फक्त कब्जा घेणं सगळ्या जागा धरून ते कंपाऊंड करायला येतात. आम्हाला घर काढण्यासाठी काय तुमचं? आमचं आम्हाला ना, आम्ही 12 एकर जागा ओपली आणि अख्खी जागा घेतली. पण आम्हाला रुपया दिला नाही, पैसे दिलाच नाही ना. पैसे दिलाच नाही, पैसे लगेच दिले नाही. रुपया पण नाही दिला. रुपया पण नाही दिला. नाव करून घेतली, लगे नाव करून दिली. म्हणजे माझा 2 पोरे होता ना सोममेला, त्याच्यामुळे मग ते तेवढा दिला. आम्ही तेवढी अडाणीच पडलो. ओके, तेवढी अडाणीत मग अख्खी जागा दिली त्या नावावर करून. आम्हाला लगे बुनिन करून टाकली. तो आमची कालचीच गोष्ट आहे. 227 गट नंबर आहे. तो त्यांनी इगतपुरीला नेला, बोलावून आम्हाला. तर त्यांनी सांगितली म्हणजे दुसऱ्या गावची जागा. कोण नेलं? पंडित नाही का? नाव सांगायचं पाहिजे नाही. पंडित नाव तुला बोलून नेलं? हा, म्हणजे सौगाई भावला नेलं. ते सांग तुमची ती म्हणजे ती जमीन आहे तेच नाही त्याने केलं. आणि ती दामडकीला आहे नाही का? ती छोटीची आहे, फक्त 1.5 एकर आहे. तर त्याचं त्याने केलं. पण मग ती आमची मेन जमीन आहे नाही का, 227 एकर. ती 25 एकर आहे पूर्ण. तर ते सातने या केलंय. आणि त्यांना 1-1 लाख रुपये अशी बोलतो. आवाज उठवला नाही ना. आता म्हणजे कालची गोष्ट आहे. मग आज तुमचा आम्हाला परिचय भेटला. मग आम्ही तिकडे पोलीस स्टेशनला गेलो नाही, कुठंच नाही गेलो, फक्त इकडं आलो. मी फक्त एवढंच सांगणार, त्यांचा अभ्यास मी केलेला आहे. हे जर मुंशी पाटकर पिक्चरचे हिरो आहे तर मी पण पाटासूर आहे. या गरिबांवरती जर अन्याय करायचंय, या मारहाण करायचंय, तर पुढचं त्यांनी गणित त्यांचं समजून जायचं. प्लस कोणी चालणार का? मॅनेज कोणी करणार? मला बोलता येत नाही. मी जर बोलायला लागलो तर तो सहन नाही करणार काय. पण आता जर अन्याय झाला, तुम्हाला जर येऊन त्यांनी दादागिरी केली तर त्याचा कार्यक्रम तर आजपासून स्टार्टच आहे. त्यांनी बाकी छत्रपतींची इच्छा, महाराजांचा आशीर्वाद आहे. भाई आहे सोबत तुमच्या, तर तुम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही. आता घाबरणार तुम्ही घाबरणार. जेव्हा मी मैदानात उतरेल त्या टायमाला विचारपूर्वक उतरायचं. तुमचे जेवढे कॉन्टॅक्ट, जेवढा संपर्क आहे, पैसा आहे, पैशाचा माज आहे, तुम्ही पैसा लावा, मी ताकद लावतो.
नमस्कार, इथे शेतकऱ्यांसाठी इथे शिवसेनेने इथे रस्त्यावर उतरलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी. माझ्यासोबत इथे सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे नेते इथे उपस्थित आहेत. सर, आज शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत. आपण एकीकडे बघितलं तर शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर आपलं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल. मात्र अशा पद्धतीने सरकारमध्ये आता सरकार आपल्या आणि अशा पद्धतीने शेतकरी त्यांना न्याय मिळवण्यासाठी आप तुमच्याकडे न्याय मागण्यासाठी हे केलेले आहे. आज या ठिकाणी जय महाराष्ट्र या ठिकाणी मी एक शिवसैनिक या नात्यानं दीपक भाईच्या आवाजावरती या ठिकाणी इथपर्यंत आलो, एक माजी पोलीस अधिकारी या नात्यानं. आज माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आज जर आपण सांगितलं रस्त्यावरती शेतकऱ्याला यावं लागतं, एवढा मोठा अन्याय होतोय. ही बाब जी आहे, आई सुद्धा लेकरू रडल्याशिवाय दूध पाजत नाही, ही बाब जी आहे मुख्यमंत्री किंवा शासनापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा दीपक भाई सपके आणि त्यांची मित्र कंपनी यांनी उचललेला आहे. या ठिकाणी धाक धपटच्या जे एजंट लोक दालागिरी गुंडगिरी दहशत करून या ठिकाणी लोकांच्या जमिनी आदिवासीला काय म्हणतात त्याला भूमिहीन करता येत नाही, पण भूमिहीन केलं जात आहे, त्यांच्या जमिनी लाटल्या जातात, पैसे दिले दाखवलं जात आहे. एजंट त्या ठिकाणी बँकामध्ये बोगस अकाउंट उघडली जातात, त्यांना पैसेच मिळत नाहीत अशा पद्धतीनं, आणि ज्याच्या परवानग्या घेणं आवश्यक आहे. यामध्ये सरकारी यंत्रणा सुद्धा बरबटलेली काय आहे, पण ही बाब माननीय मुख्यमंत्री जो सर्वसामान्यांचा नेता एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही हे पोहोचवणार. आणि यामध्ये लवकरच यातल्या सगळ्या प्रशासनाची, मग वन खाता असेल, कलेक्टर असतील, एसपी असतील, या सगळ्याची मीटिंग या ठिकाणी लावून जे दादागिरी गुंडगिरी दहशत करून या ठिकाणी आज माझ्याकडे नावं काय आली ती माझ्या लेटर पॅडवरती त्या ठिकाणी देणार. आणि बहिणी आता एलिक्यू लावलेलाच आहे, एलिक्यू होईल आणि ह्याला मोक्याखाली आम्ही घालू. या पुढे माझ्या आदिवासी बांधवाला महिला भगिनीला जर कोणी त्रास दिला तर त्याला याचे परिणाम भोगावे लागतील, एवढंच या ठिकाणी आहेत. इथे ते देखील शेतकऱ्यांसाठी इथे उपस्थित झालेले. सर, तुम्ही आत्मा शेतकऱ्यांच्या जेव्हा व्यथा सांगितल्या आणि त्या तुम्ही लगेच ताबडतोब धावून आले, मात्र इथं प्रशासन सांगितलं जातं की प्रशासन देखील त्यांना त्रास देते, शेतकऱ्यांना पोलीस देखील त्यांना मारहाण करते, यावर आपण काय प्रतिक्रिया द्या? मी जेव्हा माझ्याकडे भगत आला आणि मला येऊन सांगितलं की असं शेतकऱ्यांच्या बरोबर हे काय झालेलं आहे, त्यांनी काय वाचन केलं, त्याच्यामध्ये वाचन केल्याच्या नंतर जे काही मी बघितलं, मनी ट्रान्झॅक्शन बघितले किंवा यांचं जागा घेणे देणे बघितलं, तर ह्यांच्यासंगती 100% फ्रॉड झालेलं आहे. व ह्यांना मारहाण केलेली आहे. काही बायका ती काही आली होती तर त्यांनी पण सांगितलं मला मारलं, मुलाला मारलं. तर मी म्हणलं ठीक आहे, जो व्यक्ती भांडणं करतो दादागिरी तू एवढा मोठा सेट आहेस काय असेल असू द्या, पण कोणी गरिबाला मारत नाही, पण ह्या माणसाला कोण मारू बी शकत नाही रस्त्यावरनं गेलं तरी. पण एवढा अत्याचार करत असेल आणि आपल्यासारखे यंग जनरेशन अगर गपचूप बसले असतील तर मला हे नवल वाटतं की बाबा हे नाही की आपल्याला उठायला लागेल. मी साहेबांना सांगितलं, मी गणपत सिंग गायकवाडकडे गेलो, आमदार गणपत गायकवाड कल्याण पूर्वचे त्यांच्याकडे गेलो, त्यांनी मला एक आश्वासन दिलं की दीपक तू कर, याच्यासाठी आपण SIT आणि EOW हे आपण नेमू, उद्या बहुतेक सभागृहामध्ये हा मुद्दा यांचा आदिवासींचा निघेल. आणि मला असं वाटतं की बाकीचे जेही आदिवासी असतील त्यांनीही पुढे या आणि आपल्या हक्कासाठी लढा, आपली कागदपत्र दाखवा आणि आपली जमीन परत घ्या. कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे संविधानमध्ये की एकही आदिवासी भूमिहीन राहू शकत नाही, ह्यांना भूमिहीन केलेलं आहे, ह्यांची जागा, ह्यांना पाणी नाही, ताईंनी सांगितलं पाणी नाही, लाईट नाही, म्हणजे एवढी हरकतचीपणा. तर मग ह्याच्यासाठी आम्ही कुठल्याही पातळीवर जायला तयार आहे. त्यांनी फक्त ह्यांना अजून मारहाण करू दे किंवा काय करू दे तर आम्ही ह्यांना बिलकुल बक्षणार नाही, कायदेशीर सगळं काय करणार आणि आम्ही आमच्या बाजूने पण बघूया. पुढचे काय असेल, मिळणार ना कसं नाही न्याय मिळणार, ह्यांना नाही न्याय मिळणार तर कोणाला न्याय मिळणार? नाही न्याय मिळणार तर कोणाला? आम्हाला मिळणार मिळायला म्हणजे ना सरकार याच्यासाठी तुम्ही पोचवा तरी सरकारपर्यंत गोष्ट की काय झालं यांच्या बरोबर, काय न्याय अन्याय काय झालेलं आहे हे तुम्ही पोचवा. हे पोचल्याच्या नंतर तुम्हाला सरकार 100% शिंदे साहेब बसलेले आहेत आणि सामान्य लोकांमधून सामान्य आज तुम्ही बघत असेल न्यूजला दुनियाकडे साहेब कुठेही थांबत नाही. आणि जेव्हा ह्या गोष्टी साहेबांच्या कानावर गेल्या ना दुसऱ्या मिनिटांना यांचं निवारण होऊन जाणार हे मी तुम्हाला सांगतो. आज त्याच्यासाठी आम्ही तसं तर हे होते दीपक साहेब आणि त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय मी इतर आटणार नाही आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारच. मग मुख्यमंत्रींना देखील त्यांनी ते गावात आणणार असल्याचं देखील सांगितलंय. महाराष्ट्र न्यूज 24 साठी मी अजय गायकवाड, इगतपुरी.